नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। नमस्कार, मैं श्वेता भोईर जनता के और इस खास शो में आपका फिर से एक बार स्वागत। आज का हमारा सवाल ये है कि हाल ही में सनी देओल ने बीजेपी पक्ष प्रवेश किया है और उन्हें बीजेपी से सीट मिलने के भी चांसेस है, तो क्या आजकल ये ट्रेंड हो गया कि एक्टर्स लोग पॉलिटिक्स में आते हैं, तो क्या एक्टर्स लोग जनता के प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं, जनता का विकास कर सकते हैं, जनता से जानते नहीं करना ते लोग फक्त त्यांच्या कामापुरता येतात, फक्त नंतर इलेक्शन झाल्यानंतर परत त्यांचं तेच काम, फक्त इलेक्शनच्या पुरती येतात वोटिंगसाठी, थोडंफार करतील नंतर मग परत त्यांचं तेच काम आहे, त्याच्यानंतर ते काहीच कामं नाही करत, नंतर 5 वर्ष तर ते लोक तोंड दाखवणार पण नाही इकडे। मला असं वाटतं कलाकार मंडळींनी ना त्यांचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्येच तिकडंच डोकं लावावं, इकडे दुसरीकडे म्हणजे त्यांच्या दुसरं क्षेत्र सोडून दुसरीकडे येऊ नये। ॲक्च्युली काय माहिती आहे का, आता सनी देओलने जरी भाजप प्रवेश केला तरी आता ते तो बाकीचे जे कार्यकर्ते त्यांच्या एवढं सक्षमता काम तो करू शकत नाही, अजून त्याला काय एवढा अनुभव नाही, काही नाही ते आता ठीक आहे, आता तो त्याच्या फायद्यासाठी केला आहे की जनतेच्या फायद्यासाठी केला आहे हे नंतरच कळेन आता जनतेला। पक्ष प्रवेश केला आहे तर त्यांनी जनतेचा विकास करायचा असेल तर संधी द्यायला काय हरकत नाही, त्यांना समस्या माहीत असेल जनतेच्या, संधी द्यायला काय हरकत नाही। याच्याबद्दल कन्फ्युजन आहे कारण त्यांचं आता समाजाबद्दल लोक काय विचार करतात त्यांच्याबद्दल आणि त्यांना समाजाच्या समस्यांची कितपत जाणीव आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं। ते काय आता लाट आहे असं समजतात लोक, पण असं शक्य नाही। आता राजकारणात पण खूप अटीतटीचे सामने झाले, एका जागेवर 36-36 लोक उभे आहेत, सांगता येत नाही काय होईल। अगर आप बीजेपी को की बात करते हैं, मेरे को बीजेपी बिल्कुल पसंद नहीं, पहली बात तो ठीक है, मतलब मैं किसी का भी नहीं हूँ, ऐसा नहीं कि मेरे को बीजेपी पसंद है या कांग्रेस पसंद है, मैं किसी का पसंद नहीं है। आर्टिस्ट ना मतलब उनका करियर वहाँ ख़त्म हो चुका है, तो अपना करियर कहीं ना कहीं करने के लिए वो आ रहा है, ऐसा कुछ नहीं, मतलब सबका यही है, नोट के लिए सब आते हैं, ट्रेंड चल रहा है वही, मतलब अभी आप वहाँ के लिए देख लें, यूपी में देखें जो बिहार साइड में सारे वो जो गोरखपुर के जो भी सारे बन रहे हैं वो सब वही कर ही रहे हैं, ट्रेंड ही वही है, मीन्स क्या नाम है, सबको आना है, अपना वहाँ का उनका करियर ख़त्म हो चुका है तो वो यहाँ आ रहे हैं। नहीं एक्चुअली ये क्या है कि एक्टर जहाँ पे उनकी जो जितनी मतलब उनकी अहमियत है, मतलब उनको एक्चुअली अपने उसमें रहना चाहिए, वैसे पॉलिटिक्स में आना बेकार है उनका। सनी देओल एज अ पॉलिटिशियन एक्टर जास्त है तो त्यांनी ऍक्टिंग क्षेत्रातच बघावं पॉलिटिक्सपेक्षा। आता त्यांचे आता असं वाटतं वेगवेगळ्या फिल्ममध्ये काम करत आहेत, मला वाटतं जरा ते सेन्सिटिव्ह असते लोकांच्या बाबतीत, लोकांच्याबरोबर त्यांना प्रेम वगैरे भेटते, त्यामुळे ते वाटतं त्यांच्या बाबतीत। सनी देओल मला माहित नाही ते झालेत का नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सई पवार के साथ श्वेता भोईर की रिपोर्ट, नवी मुंबई आवाज। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें।